पुण्यातल्या मोबिलिटी मोबिलिटीतर्फे इलेक्ट्रिक स्कूटर्स व बाईकच्या श्रेणीचं उद्घाटन करण्यात आलं आहे जे डब्ल्यू मॅरिटमध्ये नुकतेच एका विशेष कार्यक्रमात या नव्या बॅटरी ऑपरेटर दुचाकी सादर करण्यात आल्यात याप्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुता विठ्ठल मनियार व भरत देसरडा उपस्थित होते याप्रसंगी रोवेट मोबिलिटीचे संचालक राहुल नहाटा विजय नहाटा प्रतिकराज पवार जितू लोडा व रोहन नहाटा उपस्थित होते या नवीन इलेक्ट्रिक दुचाकीच्या श्रेणीमध्ये इलेक वेगाट्रॉन झेपॉप आणि रामे या स्कूटर्स व ट्रोनो या बाईक्सचा समावेश आहे रोबेट मोबिलिटीचे संचालक राहुल नहाटा म्हणाले की आम्ही एक स्टार्टअप कंपनी असून भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी सज्ज आहे स्थानिक व राज्य पातळीवरच्या नवीन पिढीच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तसेच ॲटो उद्योगातील नवीन कल लक्षात घेऊन आम्ही ही नवीन श्रेणी सादर करीत आहोत ते पुढे म्हणाले की या दुचाकी एक जानेवारी दोन हजार वीस पासून रस्त्यावर धावताना दिसतील आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार रचित या श्रेणीचा किंमत पट्टा एक्कावन्न हजार ते एक लाख पंचावन्न हजार दरम्यान असून किंमत ही व्हेरियंट व बॅटरी प्रकारात अवलंबून आहे लिथियम ऍसिड आणि पेटेंटेड अशा क्लिक प्रकारच्या बॅटरीच्या पर्यायांसह या दुचाकी उपलब्ध आहेत क्लिक प्रकारामध्ये जास्त चार क्षमता असून केवळ बारा मिनिटात चार शक्य असेल एंट्री लेवल मॉडेल असलेल्या झेपॉकचा कमाल वेग हा पंचवीस असून इतर स्कूटरसाठी ताशी पंच्याहत्तर किमी आहे ट्रोनो या बाईकसाठी कमाल वेग हा ताशी शंभर किमीचा आहे या दुचोकी दोन वर्षाच्या वॉरंटीसह उपलब्ध आहेत रामे या स्कूटरमध्ये असलेला क्रूज कंट्रोल पर्याय व रिव्हर्स फंक्शन हे या सणीतील खास वैशिष्ट्य आहे ते पुढे म्हणाले की रोवेट तर्फे पुण्यात आणखी सात फ्रँचायजी आणि भारतभरात दोन हजार एकवीसपर्यंत दोनशे फ्रँचायजी शोरूम सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे राहुल नहाटा यांनी या ब्रँडच्या कल्पनेमागचा हेतू स्पष्ट केला ते म्हणाले की या प्रदूषणाचा मोठा प्रभाव पृथ्वीवर पडत असून या प्रदूषणाविरुद्ध लढण्याचं हे पहिलं पाऊल आहे